पनवेल शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांनी शिव चित्रपट सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सव 2024 या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केलं आहे. या राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले. याद्वारे महाराष्ट्रातील विविध होतकरू कलाकारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे कलाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय जीवनावर किंवा त्यांनी जनसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळाला यावर लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म बनवणार आहेत. याचा दिमाखदार प्रीमियर पनवेलमध्ये सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतील असे या उपक्रमाचे आयोजक प्रथमेश सोमण यांनी सांगितलं आहे. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, उपशहर प्रमुख अर्जुन परदेशी, शैलेश जगनाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमात ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक अभिजित झुंजारराव हे या पुढील नियोजन करणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमण यांच्या या कल्पक उपक्रमाचे जाहीर कौतुक केलं आहे.